त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी गेले जे गद्दार गेले तिथे त्यांच्या सीटचा वाटोळा काय करून ठेवलं आपण पाहिलं. त्यांच्या घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं काय जळते ते पाहावं. ज्यांनी ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचाच केलं त्यांनी घात. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एका सीटसाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचाच केलं त्यांनी घात. एका सीटच्या बार्गेनसाठी, कारण आपल्याला पण माहिती आहे भाजपा आधीपासून सगळेच आमदार स्थानिक नगरसेवक सगळे तिकडचे स्थानिक पदाधिकारी भाजपाचे खूप नाराज होते आणि एकंदर ह्या एका सीटसाठी भांडत असताना त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी गेले जे गद्दार गेले तिथे त्यांच्या सीटचा वाटोळं काय करून ठेवलं आपण पाहिलं. त्यांच्या करिअरचं वाटोळं केलं, त्यांना सीट मिळू दिली शकली नाही. तर मुद्दा हेच आहे, कदाचित त्यांना लाज वाटली असेल की ज्यांनी कामच नाही केलंय त्यांची सीट घोषित कशी करायची. मुलुंडचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं देखील सांगितलं, मात्र आता वाद कुठे गेले. जाऊ दे, काही काही लोकांना उत्तर नसतं देत. जेवढा दिलेला आहे तेवढा भरपूर आहे. सहा जागा तुम्ही गमावल्या असा आरोपही जो आहे आदित्य ठाकरेंनी केलाय. त्यांना दुसरं काय काम आहे का? घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते आम्ही काम करतोय. नेत्यासकट, मुख्यमंत्र्यासकट, उपमुख्यमंत्र्यासकट, सगळ्या मंत्र्यांसकट आणि सर्व कार्यकर्त्यांसकट आम्ही सर्व फील्डवर काम करणारे लोक आहोत, ग्रासरूटचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही महायुतीला आज त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं काय जळते ते पाहावं आणि आज जे काय त्यांचं तीन महाविकास आघाडी तीन बिघाडाने काम बिघाडा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन प्रादेशिक पक्ष दोन त्यांच्याकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही. अशा लोकांनी नॅशनल पार्टीची काय परिस्थिती केली आहे ती नॅशनल पार्टीची काँग्रेस आहे त्यांनी विचार